शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोच्या 5 किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचं महामेट्रोकडनं होणारं सर्वेक्षण रखण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुयारी मार्ग नक्की कसा असणार, किती मिळकती त्यामुळे बाधित होणार, नुकसान भरपाईचे पर्याय किती कोणते असणार, असे अनेक मुद्दे उपस्थित करत बाधितांनी सर्वेक्षणाला विरोध दर्शवलाय. मात्र सर्वेक्षण झाल्याशिवाय ठोस माहिती देता येणार नाही अशी भूमिका महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे सर्वेक्षणाचा तिढा निर्माण झालाय. मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत शहरात वनास ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या दोन मार्गिकांची कामे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडनं वेगात सुरू आहेत. त्यापैकी पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेअंतर्गत शिवाजीनगर ते स्वारगेट हा 5 किलोमीटर लांबीचा मार्ग भुयारी असणार आहे. या भुयारी मार्गाच्या कामाचं नियोजन महामेट्रोकडनं सुरू करण्यात आलंय. त्यासाठी प्रथम सर्वेक्षण करावे लागणार असून या प्रक्रियेला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. या पार्श्वभूमीवर महामेट्रोकडनं मेट्रो संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्यातून सर्वेक्षणाचा तिढा सुटण्याऐवजी तो अधिकच वाढल्याचं पाहायला मिळालंय. शिवाजीनगर स्वारगेट मेट्रो मार्ग नक्की कोठून जाणार, त्यामध्ये नेमकी कोणाची आणि किती घरे बाधित होणार, मिळकती बाधित होणार असतानाही त्याबाबतची पूर्वकल्पना का देण्यात आली नाही, असे विविध प्रश्न उपस्थित करून नागरिकांनी सर्वेक्षणास विरोध दर्शवलाय.